मित्रांनो, तुम्ही टी व्हीवर बऱ्याचदा पाहिलं असेल की जेव्हा बातम्यांमध्ये एखाद्या आरोपीला पकडल्याची बातमी दाखवली जाते तेव्हा त्या आरोपीचा चेहरा झाकलेला असतो किंवा त्या आरोपीने स्वतःहून तो चेहरा झाकून घेतलेला असतो. क्राईम पेट्रोल, CID किंवा अगदी ताज्या बातम्यांमध्ये सुद्धा एखाद्या गुन्हेगाराची बातमी असेल तर जेव्हा टी व्ही रिपोर्टर किंवा कॅमेरा त्यांना कव्हर करायला येतो तेव्हाच नेमके पोलीस त्या आरोपीच्या चेहऱ्याभोवती एक काळं फडकं गुंडाळतात. तर हे नेमकं का केलं जातं याची काही कारणं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला या गोष्टी पूर्णपणे समजतील, शास्त्रीयदृष्ट्या समजतील. तर एक उदाहरण पाहूयात. एखादा सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक झाली आणि त्याला चौकशीसाठी घेऊन जात असताना आपण पाहतो की त्याने चेहऱ्यावर रुमाल ठेवलेला असतो किंवा त्याने चेहऱ्यासमोर अशी एखादी गोष्ट धरलेली असते की ज्याने त्याचा चेहरा दिसत नाही. मुख्य म्हणजे तो असं करत असताना त्याच्या आजूबाजूचे पोलीस देखील त्याला काहीच बोलत नाहीत. याचा अर्थ ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने बरोबर असावी. पण सामान्य माणूस म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असा विचार येत असेल की हा तर गुन्हेगार आहे, त्याचा खरा चेहरा तर लोकांना कळायलाच हवा. फक्त नाव नाही तर त्याची ओळख देखील उघड व्हायला हवी जेणेकरून त्याला चांगली अद्दल घडेल. पण तुम्हाला देखील कदाचित आश्चर्य वाटेल की चेहरा न दाखवण्याची ही कृती कायदेशीररित्या अगदी योग्य आहे. तर मग चला जाणून घेऊयात की असं नक्की का. या संदर्भात अशी एक अफवा आपल्या मनात आहे की आरोपी हे स्वतःची मानहानी रोखण्यासाठी आपला चेहरा लपवतात, पण हे खरं नाही. हा निव्वळ गैरसमज आहे. पहिल्यांदाच गंभीर गुन्हा करणाऱ्या आरोपींना स्वतः पोलिसांकडून चेहरा लपवण्याचा आदेश मिळतो. आपण एक उदाहरण पाहू म्हणजे तुमच्या अधिक स्पष्टतेने हे लक्षात येईल. समजा अला बवर झालेल्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली आहे आणि क ह्या गुन्ह्याचा साक्षीदार किंवा तक्रारदार आहे, तर न्यायालय हे क ला तेव्हाच विश्वसनीय साक्षीदार म्हणून ग्राह्य धरेल जेव्हा अचा चेहरा सार्वजनिकरित्या प्रदर्शित किंवा मग मीडियामार्फत दाखवला जाणार नाही. जर नॅशनल टेलिव्हिजनवरती अचा चेहरा दाखवला आणि सर्वच देशाने तो पाहिला तर मग साक्षी घेण्याची गरजच उरणार नाही. तसेच क च्या साक्षीवर देखील अशा वेळेस शंका उपस्थित होते, कारण आरोपीचा चेहरा उघड झाल्याने क ला त्याची साक्ष बदलण्यास भाग पाडले जाऊ शकते. अशा वेळेस क ची साक्ष किती खरी असेल हे सांगता येत नाही. तसेच आरोपीचा वकील देखील याचा फायदा घेऊन साक्षीदाराला खोटं पाडण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजेच आरोप सिद्ध होईपर्यंत गुन्ह्याच्या साक्षीवर कोणताही परिणाम होऊ नये, तसेच निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आरोपीची ओळख लपवली जाते तीही जाणीवपूर्वक. ज्याप्रमाणे पुराव्यांसोबत छेडछाड केली जाऊ नये म्हणून ते सुरक्षित ठेवले जातात, त्याप्रमाणे आरोपीच्या ओळखीचा निकालावर परिणाम होऊ नये म्हणून त्याची ओळख लपवणं गरजेचं आहे असं इंडियन एव्हिडन्स ॲक्ट सांगतो. परंतु त्याबद्दलची कोणतीही मार्गदर्शक तत्व आखून देण्यात आलेली नाही. आरोपीला मीडियासमोर आणल्यानंतर त्याचे फोटो किंवा व्हिडिओज काढून पसरवले जाऊ शकतात. हीच गोष्ट टाळण्यासाठी एखादा कपडा किंवा मास्क लावून पोलीस आरोपीला स्वतःचा चेहरा झाकण्यास सांगतात. परंतु एकदा का चौकशीअंती आरोपीने आपला गुन्हा कबूल केला किंवा त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला की मात्र त्याचा चेहरा झाकण्यात येत नाही. आता तुम्ही म्हणत असाल की कधी कधी काही व्यक्तींना उघड्या चेहऱ्यासकट पोलीस घेऊन जाताना दिसतात, तर असं का? तर त्याचं उत्तर हे आहे की अशा व्यक्ती या सराईत गुन्हेगार असतात. त्यांचे फोटो पोलीस स्टेशनमध्ये मीडियामध्ये आधीच प्रदर्शित करण्यात आलेले असतात. प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीतही हेच लागू होतं. ज्यांना संपूर्ण देश ओळखतो अशा व्यक्तींचे चेहरे आरोपी म्हणून लपवून काहीच फायदा होत नसतो. तर ही आहेत या गुन्हेगारांना चेहरा लपवण्यामागची खरी कारणं. खरं तर या गुन्हेगारांना मीडियासमोर आणलंच नाही पाहिजे, पण आपल्यासारख्या देशात त्यासाठी काही पर्यायच नाही. मीडियावाले आणि रिपोर्टर कोणत्याही छोट्याशा बातमीत कुठे कधी आणि कसेही प्रकट होऊ शकतात, त्यामुळं गुप्तता पाळणं फार कठीण होऊन जातं. आता तुम्हाला खरं कारण कळलं असेल तर मित्रांनो ते इतरांनाही कळू द्या. तर चला या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती इतरांनाही समजेल आणि ह्या गोष्टीचा कोणी फायदा घेणार नाही. तर मित्रांनो व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमची येणारे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील.